बहुजन मुक्ती पार्टी उदगीर यांच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात धक्का मारो आंदोलन करण्यात आलं. 15 जून रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील एकाच वेळी केंद्र सरकारच्या विरोधात धक्का मारो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली. या आंदोलनाचा प्रवास उदगीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेल एलपीजी आणि राज्य सरकारनं वाढवलेलं वीज बिल खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात दरवाढ तातडीनं मागे घेण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलं. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून सहारा मित्र मंडळ उदगीर समाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहारा मित्र मंडळाचे आमिर हाशमी सय्यद इम्रान समाजी ब्रिगेडचे अतुल काकडे एजाजभाई फारुख चाऊस गिलचे मॅडम रामभाऊ राजेंद्र बदाडे बंडू कांबळे ईश्वर सूर्यवंशी विलास पिंपरीकर बबन तलवारे जनाबाई सोनकांबळे सुशीलाबाई कांबळे राजकुमार माने मधुकर कांबळे अशोक कांबळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी खिजर मुंशी न्यूज ट्वेंटी 24 उदगीर लातूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.